पनवेलसह नवी मुंबई आणि दिल्ली परिसरात गंभीर गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्यीय सराईत टोळीला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने गजाआड करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लाखो रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. दोन अज्ञात इस्मानी महिलेच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची मंगळसूत्रे जबरदस्तीने हिसकावून काळ्या रंगाची KTM मोटरसायकलवरून पळून गेल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे CBD खारघर, पनवेल शहर, कळंबोली, नेरूळ, वाशी, सानपाडा आणि कामोठे परिसरात देखील अशाच प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. याबाबतच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेटी देऊन समांतर तपास करून मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंग उघडकीस आणण्यासाठी तपास करून सागर जुगेश मेहरा, अभय सुनील कुमार नैन, शिखा सागर मेहरा, अनुज वीरसिंग छारी यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून नवी मुंबई परिसरात जबरी चोरीचे 7, वाहन चोरीचे 2 आणि दिल्ली येथील 1 गुन्हा असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आणले. या आरोपींकडून आतापर्यंत 1 सोन्याचे मंगळसूत्र, 3 सोन्याच्या चैन, 2 तुटलेल्या सोन्याच्या चैनचे तुकडे असे एकूण 66 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 KTM मोटरसायकल असा एकूण 7,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.